नमस्कार. आजचा विषय आहे आपला शिक्षक दिन की शिक्षण दिन. प्रश्नचिन्हासहित विषय आहे हा. प्रश्नचिन्ह फार महत्त्वाचं आहे या विषयातलं. 5 सप्टेंबर दरवर्षी आला. अनेक गोष्टी दरवर्षी अनेक दिन असतात. 365 दिवस आहेत वर्षामध्ये. पण आपल्या त्या दिन जे मनवतो आपण त्याची संख्या 365 × 3-4 अशी झालेली आहे. आता त्यातले अनेक दिन जे आहेत ते बाजारामुळे हीनदिन होऊन गेलेले आहेत. त्यातला एक शिक्षक दिन आहे. शिक्षक दिन आपण साजरा करतो, पाळतो, म्हणजे काय करतो नेमकं याचं कधी कोणताही दिन, कोणताही दिवस, कोणताही उत्सव प्रसंग साजरा करतो, पाळतो कशा करता याचा कधी विचार करतो का आपण? हा प्रश्न आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा जरा फारच गंभीर आणि तीव्रतेने उपस्थित होणारा प्रश्न आहे. शिक्षक दिनाच्या दिवशी आपण काय करतो? व्हॉट्सअपवरती राधाकृष्णांचे फोटो वितरित करतो. शिक्षक नावाच्या संकल्पनेचे तेच पारंपरिक गोडवे जे आज गाण्यासारखी परिस्थिती उपलब्ध नाही आहे व्यवस्थेमध्ये, तरीही तेच गोडवे पुन्हा पुन्हा आपण गातो, त्याची थोरवी सांगतो, त्याला वंदन करतो. चांगल्या गोष्ट आहे हे सगळं जे करतो. त्याबद्दल हे रिच्युअल आहे, हे विधिवत आपण जसे पूजापाठ लोक करतात, घंटी वाजवतात, आरत्या करतात, तीर्थप्रसाद घेतात, घरी जातात, तसं हे रिच्युअल आहे. एक शिक्षक दिनाचं मुळात औचित्य काय आहे? ज्या डॉक्टर राधाकृष्ण यांच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो, त्या राधाकृष्णांचं तरी आपण त्यांच्या कामाचं, त्यांनी केलेल्या संपूर्ण तत्वज्ञानाच्या क्षेत्रातल्या कामाचं, शिक्षक म्हणून त्यांनी केलेल्या कामाचं कोणाशी तरी तुलना करून आजच्या व्यवस्थेतल्या आपण काही मूल्यमापन करतो का? काय करतो काय आपण नेमकं कोणत्याही दिनाचं? तसंच शिक्षक दिनाचं आला, पाळला, गेला, संपला, उद्या दुसरा दिन पुन्हा. त्याचे ग्रीटिंग, त्याचे अभिनंदन, त्याच्या शुभेच्छा, त्याचे गोडवे. फॅक्टरी झालो आहे आपण वेगवेगळे दिन साजरे करण्याचे, आणि दिन झालो आपण या पद्धती. मुळात शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक म्हणजे कोण? प्राध्यापक हा मुळात शिक्षक आहे ना, विद्यापीठातला टीचर आहे. त्या पोस्ट ज्या असतात ना, त्या टीचर्स पोस्ट असतात, शिक्षकांची पदं असतात. आपण सगळ्यांना एकाच मायेची म्हणी प्राध्यापक करून टाकतो. प्राध्यापक ही खूप मोठी वस्तू आहे हो. प्रोफेसर, वन हू प्रोफेसेस, जो प्रोफेस करू शकतो, किती मोठी गोष्ट आहे प्रोफेस करणं, भाष्यकार असणं, भविष्यवाणी करणं, द्रष्टेपणा असणं. असतात का असे प्राध्यापक? प्रोफेसर म्हणजे पद झालेलं आहे फक्त. त्या नावाशी, त्यातल्या आशयाशी, त्यातल्या मूल्यात्मक बाबींशी, त्याचा असलेल्या शिक्षणाच्या शिक्षण व्यवस्थेशी, शिक्षणाच्या मूल्यमापनाशी, शिक्षणाच्या वितरणाशी, अध्ययनाशी, अध्यापनाशी, याची काही चर्चा करतो का शिक्षक दिनाच्या निमित्ताने? शिक्षकांचं, त्यांच्या शिक्षणाचं, ते जिथे शिकवतात त्या शिक्षण संस्थांचं, विद्यापीठांचं, महाविद्यालयांचं, शाळांचं, सरकारचं, शालेय शिक्षण विभागाचं, उच्च शिक्षण विभागाचं, मंत्र्यांचं, अधिकाऱ्यांचं काही मूल्यमापन करतो आपण? धोरणांचं, शैक्षणिक धोरणांचं काय करतो काय? मग शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण कशासाठी साजरा करतो हा दिन, कशासाठी पाळतो हा दिन? यातलं काहीच करायचं नाही. मग काय करायचं? तू छान, मी छान, हा शिक्षक म्हणजे किती सुंदर, छान, थोर तुझे उपकार, झालं संपलं शिक्षक दिन. अरे काय आरत्या करण्यासाठी आहे, टाळ्या वाजवण्यासाठी आहे, गोडवे करण्यासाठी, कशासाठी आहे हा दिन नेमका? विचार सोडून सगळं करण्यासाठी आहे प्रत्येक गोष्ट. आज ही आपली खरी अडचण आहे. शिक्षक म्हणजे कोण आता? आपल्याकडे शिक्षक हा शब्दही नव्हता. काय होता शब्द? गुरु.
आणि त्यासाठी गुरु पौर्णिमा आहे भारतीय पंचांगात, राष्ट्रीय पंचांगात सुद्धा गुरुकुल ही संस्था होती, गुरु ही संस्था होती, पद नव्हतं. त्या पदाला लोक पोहोचत होते, भरली जाणारी पदं नव्हती ती शिक्षण व्यवस्थेकडून. राजगुरु असेल एखादा नियुक्त, पण ठिकठिकाणचे जे गुरु असत ते गुरु पदाला पोचलेले असत. पदाला पोचणे आणि पदावर पोचणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पदाला पोचणे याचा अर्थ एक सर्वोच्च अशी त्यात लागणारी जी गुणवत्ता, दर्जा, दृष्टिकोन हे कमावणे. दॅट इज प्रोफेसिंग, दॅट इज प्रोफेसर. सगळे शिक्षक काही प्रोफेसर नसतात, प्राध्यापक नसतात. पदांच्या दृष्टीने सुद्धा विचार केला तरी त्यांच्या पदांचा कुठे उल्लेख करतो शिक्षकांच्या? आपण सगळ्यांनाच प्राध्यापक म्हणतो, सगळ्यांनाच प्रोफेसर म्हणतो. एक सर सगट एकाच मापाने सगळं तोलतो आपण. तसंच शिक्षणही तोलतो, शिक्षकही तोलतो, शिक्षक दिनही तोलतो. आधी तो लेक्चरर असायचा, रीडर असायचा, मग प्रोफेसर व्हायचा. आता तो असोसिएट प्रोफेसर असतो, असिस्टंट प्रोफेसर असतो आणि प्रोफेसर असतो. पदांची नावं बदलल्याने आपोआप तो प्रोफेस करू शकतो का, दृष्टा होतो का, त्याचं स्केल त्याला मिळाल्याने पैसा मिळेल, संपन्न होईल. त्याच्या शिकवण्याचं, अध्ययनाचं, अध्यापनाचं, शिक्षण ज्या महाविद्यालयात शिक्षण संस्थेत तो शिकवतो त्यांचं, त्या व्यवस्थेचं, त्या धोरणाचं, शिक्षणाचंच एकूण आपण शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षकाशी संबंधित विद्यार्थ्यांचं, पालकांचं, विद्यार्थी शिक्षक नात्याचं, शिक्षक आणि शिक्षण संस्था नात्याचं, शिक्षक शिक्षण आणि राज्यकर्ते यांच्या नात्याचं, त्याची काही तपासणी करतो का नाही करत? नाही करायची. त्या बंदी आहे का त्याच्यावरती? घटनेनी, कायद्यानी कोणी घालून घेतली हे बंदी? आपण आपलीच घालून घेतली आहे स्वतः स्वतःवरती. विचार करण्यावरच बंदी घालून घेतली आहे आपण कोणत्याही गोष्टीचा. ती काही कायद्याने नाही घातलेली, कोणीच घातलेली नाही. खरं म्हणजे तुम्हाला स्वतःलाच भय वाटतं कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याचं. आपल्या हिताला बाधा येईल विचार केला तर, आणि तो बोललो तो आणि ते मांडलं तर येऊ दे ना, येईल तर काय होईल? ती येत नाही आहे. सगळं सुखाने सुखासुखी चाललं आहे म्हणून तर सगळ्या अडचणी आहेत, म्हणून सगळे प्रश्न आहेत. आपल्या कशालाच बाधा येऊ नये. नुसतेच गोडवे गात राहावे प्रत्येक गोष्टीचे, शिक्षणाच्या धोरणाचे, शिक्षण व्यवस्थेचे. त्याची चिकित्सा करायची नाही, मूल्यमापन करायचं नाही. असं जर करायचंच नाही तर विद्यार्थ्यांना काय करायला शिकवतो नेमकं आपण? हे सगळे शिक्षक दिनाच्या निमित्ताने माझ्या मते उपस्थित होणारे प्रश्न आहेत. काय करायला शिकवतो विद्यार्थ्यांना आपण? मेरिटमध्ये कसं यायचं, याच्या युक्त्या, प्रयुक्त्या, तंत्र, कौशल्य, या किंवा त्या कोणत्याही मार्गाने ते कसे उठून दिसले पाहिजेत बाजारात? ते तरी शिकवतो का नीट आपण? त्याचं तरी शिक्षण प्रशिक्षण देतो, त्या तंत्रांचं, कौशल्यांचं, रीतसर वैध मार्गांचं करतो काय आपण? अनंत प्रश्न उपस्थित करण्यासारखी परिस्थिती आहे आणि शिक्षणाचा संबंध प्रचंड आहे आणि महाराष्ट्राच्या संबंधात त्याहून भीषण आहे सध्या. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण कोणत्या माध्यमातल्या कोणत्या शिक्षकांची काय परिस्थिती आहे, शिक्षकांची पदं किती निर्माण होतात, नवीन का निर्माण होत नाहीत, वर्षानुवर्ष ती रिक्त का ठेवली जातात, पूर्ण वेतनावरती शिक्षक का नेमले जात नाहीत, तासिका तत्वावरती आयुष्य काढावं का लागतं, क्लॉक अवर बेसिस, अस्थायी किती वर्ष अस्थायी राहायचं त्यांनी, डेली वेजेसच्या मजुरासारखं,
जगायचं कधी त्यांनी, संसार कधी करायचा, जीवनाचा आनंद कधी घ्यायचा. शिक्षकाबद्दल बोलतो आहे आपण, हे शिक्षकी पेशामधल्या स्थितीबद्दल. दोन पूर्णवेळ विभागामध्ये शिक्षक ठेवायचे, जसं वर्तमानपत्रांमध्ये पूर्ण वेळ कमी आणि कॉन्ट्रॅक्टवर अधिक माध्यमांमध्ये, ती परिस्थिती शिक्षण क्षेत्रात आहे आपल्या. वर्षानुवर्ष UGC ने दिलेली पदं भरली जात नाहीत. 5व्या 6व्या योजनेतली पदं रिक्त आहेत अजून. का नाही भरली जात? का नाही आरक्षण भरलं जात? का सिंगल आयसोलेटेड पोस्टच्या नावावरती आरक्षण टाळलं जातं? का वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांच्या शिक्षणाच्या, शिक्षक होण्याच्या संधी अवरुद्ध केल्या जातात, त्या पेशात येण्यापासून रोखलं जातं? आणि वृत्तपत्रात बातम्या येतात विद्यापीठांमधल्या नियुक्त्यांच्या, महाविद्यालयातल्या नियुक्त्यांच्या, शिक्षकांच्या पदासाठी किती रकमेची बोली लागते. आज तर ते 60-70 लाख ते 1 कोटी सांगितलं जातं. कुठून आणतील शिक्षक होण्यासाठी लोक पैसा? शेतीवाडी विकून, घरदार विकून, आणि ते करूनही नोकरी मिळण्याची काय खात्री? आता तर शिक्षकांना हे पैसे जे लागतात ते पुरवणाऱ्या म्हणजे पतपेढ्या तयार करून त्यांचा 5 वर्ष त्यांना ते कर्ज देऊन ते त्यांच्याकडून त्यांच्या पगारातून वसूल करून घेत राहणे हा एक नवीन व्यवसाय सुरू झाल्याचं ऐकवत येत आहे. हे जे ऐकवत येत आहे ते खरं की खोटं याची तपासणी कोण करणार? आणि ते असंच सुरू राहू देणार की बंद करणार? कोण करेल याची तपासणी? शिक्षक दिनाच्या निमित्ताने नाही करायची ही सगळी चिकित्सा? हा सगळा झाडा कधी घ्यायचा मग? कशाच्या निमित्ताने घ्यायचा? शिक्षक दिनानिमित्त या सगळ्या गोष्टींचा. अशा व्यवस्थेतून, अशा शिक्षण व्यवस्थेतून, अशा पद्धतीने 35 मार्कापुरतं पास होण्यापुरतं शिकणारा विद्यार्थी काय शिकतो? किती मार्काचा ज्ञानेश्वर, किती मार्काचा तुकाराम, किती मार्काचा नेवाडे, किती मार्काची भाषा, किती मार्काचं व्याकरण, किती मार्काचं गणित, किती मार्काचं काय? मार्कांपुरतं शिक्षण, अभ्यासक्रमाच्या बाहेर शिक्षकांनी काही त्याच्या पद्धतीने शिकवायचंच नाही आहे. अभ्यासक्रमसुद्धा कोणी ठरवायचे आहेत? ज्या यंत्रणेला ते अधिकार आहेत तिनी. तुम्ही फक्त भार व्हायचा आहे त्याचा. एकेकाळी विद्यापीठांमध्ये थर्स्ट एरिया नावाचा प्रकार असायचा, म्हणजे प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या त्या विद्यापीठाच्या भौगोलिक वैशिष्ट्यपूर्ण प्रादेशिक अशा गरजांनुसार विषयांची निश्चिती केली जात असे. ती थर्स्ट एरियाची जी संकल्पना होती ती कुठे गेली? आपण अभ्यासक्रम ठरवायला दिले अभिमत विद्यापीठांना आणि अभिमत महाविद्यालयांना. कशासाठी? विद्यापीठांनी परीक्षा न घेता परीक्षा फक्त त्यांनी घ्याव्या, अभ्यासक्रम त्यांनी ठरवावे, पदव्या त्यांनी वाटवाव्या, काय गोंधळ घालायचा तो घालावा, पैसे त्यांनी घ्यावे, राज्याच्या तिजोरीवर बोजा टाकू नये. कसे शिक्षक निर्माण होणार आहे? आदर्श शिक्षक निर्माण होणार आहे. याच्यातून आदर्श शिक्षण देणार आहेत ते. कसं देणार आहेत? त्यांनाच शिक्षण दिलं जाऊ जातं का? बरोबर. नागपुरामध्ये आमचे एक मित्र राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख असलेले मराठीच्या चळवळीतले कार्यकर्ते प्रख्यात, त्यांचं व्याख्यान झालं. त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही वर्गात शिकवता त्यावेळेला नेमकं काय आणि कसं मांडता? काय भीषण वस्तुस्थिती मांडली त्यांनी? आधी निसंकोचपणे आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याच्या दृष्टीने बोलू शकत होतो. एक इम्युनिटी जी असते, जशी विशेष अधिकार असतात संसदेमध्ये बोलणाऱ्याचे, आणि त्याच्यावर काही करता येत नाही तुम्हाला संसद सदस्यावर किंवा विधिमंडळ सदस्याच्या बोलण्यावर सभागृहातल्या, तसं शिक्षकी पेशामध्ये सुद्धा ही इम्युनिटी होती की विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने शिक्षकाला त्या विषयाची मांडणी त्याच्या पद्धतीने करण्याचं जे मुक्त स्वातंत्र्य, निर्भय स्वातंत्र्य होतं
त्या दिवशी त्यांनी जे वर्णन केलं फार भीषण आहे. विद्यार्थी वर्गामध्ये शिक्षक काय बोलतात त्याच्यावर उठून उभं राहून सांगतात की असं नाही असं बोला, आमच्या भावना दुखावत आहेत. अरे तुम्ही काय राजकीय कार्यकर्ते म्हणून आलात वर्गात की विद्यार्थी म्हणून आलात? आणि त्यांनी तर हे सांगितलं की शिक्षक जे बोलतो ते ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या सोयी असल्यामुळे ते रेकॉर्ड करतात आणि बाहेर जगभर वितरित करतात आणि त्या शिक्षकाचा सूड घेतात आमच्या भावना दुखावल्या म्हणून, आणि त्याच्यावर राजकारण उभवतं बाहेर. का शिकवा शिक्षकांनी आदर्श पद्धतीने? मग आपल्या पद्धतीने मग कसा शिकवणार आहे तो? ही जी दहशत, हे जे भय शिक्षकी पेशामध्ये तुम्ही शिरवत आहात, कोण शिरवत आहे हे? राज्य करू इच्छणारे आणि वर्चस्वी टिकवू इच्छणारे या संघटनांचेच लोक असतात ना ते? कोण असतात हे? कोण शिरवतं त्यांच्या डोक्यात हे सगळे उद्योग करण्याचं? याच्यापासून शिक्षकांना काय संरक्षण देणार आहोत आपण उत्तम शिकवण्यासाठी? भाष्य त्यांनी भाष्य केलं की तुमच्या आता भावना दुखावत असतील. त्यांनी ईश्वराला काय अहो ईश्वर महाराज असं म्हणायचं असतं का? ईश्वराला संबोधन एकरीच आहे ना, कारण तो सगळ्यात समीप आहे. कशा काय भावना दुखावू शकतात? मी विद्यार्थी डिक्टेट करणार आहेत का शिक्षकाला? हा प्रश्न शिक्षक दिनाच्या दिवशी नाही विचारला तर कधी विचारायचा? आणि या विद्यार्थ्यांना शिक्षकाला डिक्टेट करायला लावणारे आणि भावना दुखावण्याचं राजकारण करायला लावण्यासाठी वर्गात सोडणारे कोण आहेत? याची तपासणी कोण करणार? याच्यासाठी काही यंत्रणा आहे का नाही आहे? नसेल तर का निर्माण होत नाही? का ते शिक्षकाचं स्वातंत्र्य शिकवण्याचं मुक्त अबाधित राहत नाही? भीषण आहे ही परिस्थिती. कसा काय चांगला समाज, आदर्श समाज, चांगला नागरिक नागरिक घडवायचाच नाही आहे आपल्या शिक्षकांना? त्याला घडवू द्यायचं नाही आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेला? विवेकी, विचारी, सहिष्णू, धर्मनिरपेक्ष असा विद्यार्थीच जर घडवू द्यायचा नसेल तर समाज कसा तसा घडणार आहे? राज्य घटनेला अपेक्षित असलेला कशाचं शिक्षण देतो आहे आपण? फक्त बहुराष्ट्रीय कंपन्यांना पाहिजे असलेले तंत्रज्ञ नावाचे मजूर तयार करणार, भार उचलणार फक्त त्यांच्या नफ्यासाठीचा? कोण घेईल झाडा या सगळ्यांचं? का शिक्षकाची अवस्था आपण अशी हीन दीन करून ठेवतो आणि तरी दीन म्हणतोय? त्याला दीन नाही राहिला, हा दीन झाला आहे. ऱ्हस्व आणि दीर्घातला फरक तरी कळायला पाहिजे ना आपल्याला, अर्थातला फरक. काय करून ठेवला आहे आपण या शिक्षणाचं, शिक्षण व्यवस्थेचं, विद्यापीठांचं, महाविद्यालयांचं? या निमित्ताने विचारायचं नाही का सरकारला की का बंद पाडलं तुम्ही? 14,000 शिक्षक अतिरिक्त केले तुम्ही समूह शाळांच्या नावावरती मराठी माध्यमांच्या बंद पाडून. दूरदूरवरच्या विद्यार्थ्यांना 10-10 किलोमीटर पायपीट करायला लावली तुम्ही. गावोगावच्या शिक्षकांचा यातून काय आदर केला जातो का की छळ केला जातो? शिक्षणाचा छळ केला जातो की आदर केला जातो? मराठीचा छळ केला जातो की आदर केला जातो? खाजगीकरणाच्या नावावर, दत्तकीकरणाच्या नावावर शिक्षण या उद्योगात पैसा गुंतवून नफा कमावू इच्छिणाऱ्यांच्या हाती तुम्ही शिक्षकांना सोपवत आहात. ते कसं याच्या हाती सोपवण्यासारखं आहे ना? काय करणार तो यांचं? कॉन्ट्रॅक्टवरती शिक्षक ठेवणार? कशाला निवृत्ती वेतन देणार तो? तुम्हीच देत नाही आहे, राज्य संस्था देत नाही आहे निवृत्ती वेतन. नको नको त्या योजना जाहीर करते त्याच्या नावावरती, केवळ राजकीय मतप्राप्तीच्या दृष्टीने आपल्या सोयीसाठी. हा सगळ्या परस्परांमध्ये गुंतलेला शिक्षक, शिक्षण, शिक्षण व्यवस्था, धोरण, शिक्षण संस्था, शिक्षण सम्राटांची निर्मिती, शिक्षण उद्योगातून निर्माण होणारी संपत्ती, मूठभरांच्या हाती पुन्हा तिचा होणारा संचय, शिक्षणाचा त्यामुळे नाकारला जाणारा प्रचंड मोठ्या लोकसंख्येला अधिकार, शिक्षकाची सग म्हणजे शिक्षक या घटकाची या संपूर्ण व्यवस्थेत अतिशय नगण्य अशी निर्माण करून टाकली गेलेली परिस्थिती, या सगळ्यावर शिक्षक दिन नाही बोलायचं? कधी बोलायचं? कधीच नाही बोलायचं. बोलायचंच नाही, निमूटपणे फक्त जे वाढलं जाईल ताटात व्यवस्थेकडून ते निमूटपणे गिळायचं, चावायचं सुद्धा नाही, नीट पचनसुद्धा व्हायला नको त्याचं. शिक्षण आराखड्याच्या नावावरती काय लादलं जातं आपल्या?
काय पात्रता आहे तो लोकांच्या अधिकाऱ्यांच्या हे सगळं ठरवणार आहे हे विचारलं तर शालेय शिक्षण विभाग सांगतो माहितीच्या अधिकारात उत्तर देतो की आमच्याकडे ही माहितीच उपलब्ध नाही. काय फंटास्टिक अप्रतिम. कोणाकडे उपलब्ध आहे? पशुसंवर्धन खात्याला मागायची का ती माहिती की आरोग्य विभागाला मागायची? तुमच्या खात्याची माहिती कोणाला मागायची? हा जो सगळा खेळखंडोबा केवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हाती शिक्षणाचा उद्योग करून प्रचंड नफा त्यांना कमावू देऊन त्यातून निर्माण संपत्तीच्या आधारावरती आपलं वर्चस्व आणि राज्यकर्ते पण जगभर टिकवून ठेवण्याचा जो कारखाना म्हणजे शिक्षण व्यवस्था हे जे चाललेलं आहे यातून आदर्श शिक्षक मिळणार आहे का? आदर्श विद्यार्थी हा उद्या असा यातून आदर्श विद्यार्थी तरी तयार होणार आहे? आदर्श नागरिक तरी तयार होणार आहे? सजग मग शिक्षक कसा तयार होणार आहे याच्यातून? नको जाय व्हायला. आता तर AI शिक्षिका नेमली गेली आहे केरळमध्ये पहिली इरिसबाई. असे AI शिक्षक नेमले जातील उद्या. गरजच नाही मानवी शिक्षकांची. मग कशाला शिक्षकांची पदं हवीत? ते ना निवृत्तीवेतन मागणार AI शिक्षक, ना त्या कामाच्या तासाबद्दल बोलणार, ना वर्कलोडबद्दल बोलणार, ना त्यांच्या संघटना असणार, ना ते अधिकार मागणार, ना ते वेतन मागणार, ना त्यांच्यासाठी मग तासिका तत्व किंवा प्राध्यापक असिस्टंट प्रोफेसर काही वेगवेगळ्या श्रेणी लागणार. हे सगळं संपू शकतं AI शिक्षक नेमल्यावरती. आणि हे सांगितलं जाऊ शकतं की पहा किती गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्या. आणि हे सगळं कशावर होणार? शिक्षणाचा आणि शिक्षण व्यवस्थेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधार या नावावरती होत आहे, होणार आहे. कल्पना नाही आहे, फॅन्टसी नाही आहे, विज्ञान कथा नाही आहे, प्रत्यक्ष आहे, वास्तव आहे. आली आहे ना इरिस बाई केरळच्या शाळेत पहिली. प्रयोग आहे तो, प्रयोगशाळा आहे ती. एकदा तिथे यशस्वी झाला, यशस्वी झाला म्हणजे काय? यशस्वी झालं जाहीरच करायचं असतं फक्त. जसं संमेलन संपन्न झाले, यशस्वी झाले म्हणजे काय झाले? काहीच माहीत नाही झाले. तुम्ही झाले म्हटलं, आम्ही झाले म्हटलं, टाळ्या वाजवल्या, घरी गेलो, छानपैकी मस्त भोजन केलं. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक, शिक्षण व्यवस्था, शैक्षणिक धोरणं, राज्यकर्ते या सगळ्यांचं नीट झाडा घेतला पाहिजे, विश्लेषण केलं गेलं पाहिजे, चिकित्सा केली गेली पाहिजे. काय होतं, काय आहे, काय हवं आहे आणि का होत नाही आहे, कोणाचे हितसंबंध आहेत हे सगळं न होऊ देण्यामध्ये हे सगळे प्रश्न पुन्हा पुन्हा आणि नीट अशा दिवसांच्या निमित्ताने केवळ उत्सव साजरे करणे, टाळ्या वाजवणे, थोरवी गाणे, आरत्या करणे, गाणे म्हणणे आणि घरी जाणे म्हणजे कोणताही दिन साजरं करणं नव्हे. धन्यवाद.